समता सैनिक दल, भारतीय बहुजन महासभा, रिपब्लिकन पक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती चंद्रपूर शाखेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार व सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 133वा जयंती दिवस आम्ही फार मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय रिपब्लिक पक्ष व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वतीने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साजरा करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साऱ्या विश्वाला एक संविधान दिलं आहे आणि ते संविधान पूर्ण भारत देशाला देऊन संविधानावर आज पूर्ण देश चालत आहे. त्या संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणं गरजेचं आहे. म्हणूनच ते संविधान वाचवण्याची काळाची गरज आहे. तर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपल्याला एवढं सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तद्वताच देवाजीबाबू कुबरागडे यांची विनंती, डायरेक्टर राजीबाबू कुबरागडे यांचा आग्रह म्हणून 16 ऑक्टोबर 1956 चंद्रपूर दीक्षा समारोह आयोजित झाला आणि त्या समारोहाला फार मोठ्या जनसंख्या उपस्थित 3 लाख जनसंख्येला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली. त्यानंतर सारा भारत बौद्धमय झाला. तर त्या ह्या दिनाच्या आम्ही सर्व जनतेला शुभेच्छा देतो.